नहीं, विषय असा आहे की मागच्या महिन्याभरापासून राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री या दोघांनी अतिशय सुंदर असा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवायला सुरुवात केलेली आहे आणि तो म्हणजे शासन आपल्या दारी, की ज्या शासकीय कार्यालयांमध्ये छोट्या छोट्या कामांकरता सहा सहा महिने गोरगरीब गरजूंना घरट्या माराव्या लागतात त्या बंद व्हाव्यात म्हणून हा अतिशय सुंदर असा उपक्रम प्रत्येक खात्याच्या निहाय जिल्हानिहाय या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळतोय. त्याचाच एक भाग म्हणून उद्या 27 तारखेला या ठिकाणी जळगावला हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, तो देखील 100% यशस्वी होणार आहे यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु या जिल्ह्याचे नेते आदरणीय खडसे साहेब यांनी एक इशारा दिला होता की आम्ही काळे झेंडे दाखवू, सगळेजण रस्त्यावर उतरू. तर राज्य सरकारने आतापर्यंत विरोधकांना हा विषय उचलण्याची वेळ देखील येऊ दिली नसती. परंतु कापूस हा एक असा विषय की हा इंटरनॅशनल मार्केट आहे आणि ह्या इंटरनॅशनल मार्केटमुळे आज तो निर्णय घेणं माझ्यासारख्याला सुद्धा ह्या विषयावर बोलणं उचित नाही आहे. कारण या विषयावर केंद्राकडून राज्याकडून मी म्हणतो हे सुद्धा निर्णय याच्यासाठीच घेऊ शकले नाहीये की हा इंटरनॅशनल विषय. शासकीय कर्मचारी असतील किंवा शिक्षक वर्ग असतील यांना कंपल्सरी करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी असा आरोप देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे. काय होतं, मी काही गोष्टी त्यांच्या ऐकल्या. वर्षभरापूर्वी हे सत्तेत असताना काय बोलत होते आणि आता विरोधात असताना काय बोलतात हा मला नेहमीचा विषय आहे. मी आज सत्तेत आहे, निश्चितपणे सत्ताधाऱ्यांची बाजू घेण्याचं काम हे माझं आहे. परंतु त्यातल्या त्यात नेमकं काय सत्य आहे याच्यावर बोलण्याची भूमिका सुद्धा मग विरोधकांनी घेतली पाहिजे. नुसतं सत्तेत असलं की मग सत्ताधाऱ्यांकडून बोलायचं, विरोधक असलं की मग फक्त विरोधासारखं बोलायचं हे मला असं वाटतं की योग्य नाही. मनपा आयुक्तांचं पत्र दाखवलं, त्यात सांगितलं गेलं की शाळा बंद ठेवा पण तुम्ही तिथे या, त्या ठिकाणी या, याविषयी तुमचं काय म्हणणं? मला असं वाटतं की ते कुठलं तरी फेक लेटर असेल. आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की जेव्हा आमची जिल्ह्याची मीटिंग झाली त्यावेळेस आपण भलाई एसटी महामंडळाच्या बसेस लावा पण कुठल्याही खासगी स्कूलच्या बसेस घेऊ नका. याचं कारण असं आहे की त्यांच्या शाळा चालू आहेत, विद्यार्थ्यांचे फजिता व्हायला नको अशा पद्धतीच्या सूचना माननीय पालकमंत्री महोदयांनी आपल्या ह्या जिल्ह्याच्या नियोजनाच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत. आता जेव्हा माननीय पालकमंत्री महोदय की जे या जिल्ह्याचे प्रमुख आहेत हे अशा पद्धतीच्या सूचना देत आहेत आणि वरून आपण कोणतरी फेक असा एक मेसेज दाखवायचा आणि त्याच्यावरून काहीतरी टीका करायचा हे मला वाटतं योग्य नाही. आपण बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्या ठिकाणी समाधान झालं नाही, तोडगा निघाला नाही, त्यामुळे त्या आंदोलनावर ठाम आहे. हा पा, हा लोकशाही आहे. मी आपल्याला पहिलेही सांगितलं, त्यांना आंदोलन करायचं असेल, रस्त्यावर यायचं असेल हा त्यांचा संपूर्ण अधिकार आहे. पण मला असं वाटतं की जर आपण कोल्हापूरचं पाहिलं तर माजी मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब हे देखील कोल्हापूरचे पालकमंत्री होते. आता जर त्या ठिकाणी शासन आपल्या दारी कोल्हापूरला कार्यक्रम झाला, त्यांनी मोठं फलक कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे फोटो लावून त्या ठिकाणी लावले आणि त्यांचं स्वागत केलं. मग हा द्विधाभास काय आहे? विरोधी पक्षासह संपूर्ण राज्याच्या प्रमुख लोकप्रतिनिधींचा आहे आणि म्हणून आपली जी काही संस्कृती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत आपण केलं पाहिजे, त्यांचा आदर आतिथ्य केला पाहिजे, हा एक हिशोब आप किंवा ही संस्कृती आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून मी एक निश्चितपणे शासनाचा प्रतिनिधी म्हणून माननीय नाथाबोंना विनंती केली की आपले जे काही विषय असतील ते निश्चितपणे समजून आपण शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्यांची आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी घेतली. त्या बैठकीमध्ये कलेक्टर साहेबांनी सगळे विषय त्यांचे समजून घेतले. परंतु जे काही समस्या त्यांनी सांगितल्या त्या सगळ्या लोकलच्या आहेत, स्थानिक लेवलला सुटणाऱ्या आहेत. एकमेव फक्त कापसाच्या अनुदानाचा विषय आहे, त्या मताशी आम्ही देखील सहमत आहोत. परंतु सरकारने देखील काय करावं, कारण कापूस हा काही लोकलचा प्रश्न नाही, हा इंटरनॅशनलचा प्रश्न आहे. याच्यामध्ये आम्ही देखील शेतकऱ्यांचे पुत्र आहोत, आम्हालाही वाटतं की शेतकऱ्यांना मदत व्हावी. परंतु गेल्या वर्ष दोन वर्षापासून जर का आपण पाहिलं तर हा ही अतिवृष्टी, तो दुष्काळ, इथे नुकसान आणि ह्या प्रत्येक ठिकाणी राज्य सरकार तत्परतेने पुढे येऊन या राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना मदत देण्याचं काम या ठिकाणी वेळोवेळी करत आहे. त्याच पद्धतीने जे काही रेग्युलर कर्ज भरणारा जो शेतकरी आहे त्यांना 50,000 अनुदान मागच्या काळात जाहीर झालं
परंतु ते पूर्ण करण्याचं काम देखील आपल्या एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकरी जो आहे याची निश्चितपणे परिस्थिती आहे की त्याच्या कापसाच्या भावाअभावी आज जवळपास 50-60% शेतकऱ्यांचा कापूस हा घरात पडलेला आहे आणि म्हणून त्यांना काहीतरी अनुदान द्यावं ही एक प्रमुख मागणी त्यांची मला त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि ती मागणी आम्ही माननीय राज्य सरकारकडे किंवा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडे पोहोचू आणि त्याच्यात जो काही योग्य निर्णय असेल तो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील.